नमस्कार, आज आपण खव्याच्या गुलाबजामची रेसिपी बघणार आहोत. तशा तर गुलाबजामच्या बऱ्याच रेसिपी असतात. बरेच लोक याच्यामध्ये पनीर घालतात, काही लोक रवा घालतात, पण आज आपण प्युअर खव्याच्या गुलाबजामची रेसिपी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये स्टॅबिलाइज करायला मी फक्त 4 मोठ्या चमचे मैद्याचा वापर केला आहे. एकदा या गुलाबजामची चव चाखलीत तर तुम्हाला बाहेरचे गुलाबजाम अजिबात आवडणार नाहीत. जरूर करून बघा. आणि ह्याच्यामध्ये टीप अशी आहे की तुम्ही खवा कुठून घेताय आणि खवा कशा प्रकाराचा आहे ह्याच्यावरती पण तुमच्या गुलाबजामची क्वालिटी डिपेंड करते. त्याच्यामुळे खवा डेअरीतनं किंवा चांगला तुम्हाला अगदी खात्रीचा जो माणूस असतो त्याच्याकडनंच घ्यायचा, म्हणजे मग गुलाबजाम खूप छान होतात. चला मग गुलाबजाम सुरू करूया आपण बनवायला. तर सगळ्यात आधी आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये 1 कप साखर घालायची आहे आणि 1 कप पाणी घालायचं आहे. साखर पूर्ण विरघळेपर्यंत ठेवायचं आहे आणि आता गॅस चालू करून आपल्याला याचा पाक बनवायचा आहे. तर पाक आपल्याला 1 तारी बनवायचा आहे. याच्यामध्ये आपण रंग येण्यासाठी केशराच्या काड्या घालणार आहोत 7-8. आणि 1 तारी पाक बनवायचा आहे म्हणजे आपण त्या 2 बोटांमध्ये धरलं तर त्याला 1 तारी येते. पाक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचा. पातळ केला तर गुलाबजाम मऊ पडतात आणि घट्ट केला तर गुलाबजाममध्ये पाक मुरत नाही. आता आपण जामून बनवूया. जामून बनवण्यासाठी इथे 250 ग्राम खवा घेतला आहे, तो छान मळून घ्यायचा आहे. ही स्टेप गाळू नका, खवा चांगला मळूनच घ्यायला पाहिजे. खवा मळला म्हणजे खवा बनवताना त्याच्यामध्ये दुधाच्या ज्या गाठी किंवा गोळे असतात ते जाऊन खव्याचा डो अगदी मऊ होतो. आता खवा मळून झाला की ह्याच्यामध्ये साधारण 3 मोठे चमचे मैदा घालायचा आहे. मैद्याचं प्रमाण खव्याच्या क्वालिटीवरती डिपेंड असतं. तुम्ही तुमच्या नेहमीच्या डेअरीमधनं किंवा खात्रीच्या दुकानदाराकडनंच खवा खरेदी करायचा, कारण त्याच्यामध्ये एकतर भेसळ असते नाहीतर मग त्याची क्वालिटी खराब असते. तर तुमचा खवा जर खूप छान असेल तर त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे मैदा बसतो. आता खूप मळून मऊ मऊ झाल्यावरती या पिठाचे आपण गोल गोल गोळे बनवून घेणार आहोत. तुम्ही जर फर्स्ट टाइम बनवणार असाल तर आधी एक छोटा गोळा घेऊन तेलामध्ये तळून बघायचा. तेलामध्ये जर तो विरघळला तर त्याच्यामध्ये अजून मैदा लागणार आहे, तर तुम्ही असा थोडा थोडा मैदा घालून एक एक गोळा करून बघायचा आणि जेव्हा परफेक्ट कन्सिस्टन्सी होईल तेव्हा हे गुलाबजाम आपण तळायला घेणार आहोत. प्युअर खव्याचे गुलाबजामून तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही आधी तेल संपूर्ण गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस अगदी लो फ्लेमवरती करायचं आहे आणि तुमचे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. हे गुलाबजाम जर तुम्ही मोठ्या फ्लेमवरती तळले तर ते बाहेरून पूर्ण काळे होतात आणि आतून कच्चे राहतात. म्हणून आपल्याला लो टू मेडियम फ्लेमवरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. आणि गुलाबजामला छान डार्क गोल्डन ब्राऊन कलर आला की गुलाबजाम तेलातनं बाहेर काढायचे आहेत. गुलाबजाम तेलातनं बाहेर काढल्यावरही त्याचा रंग अजून डार्क होतो. आता आपण आधीच बनवून ठेवलेल्या पाकामध्ये हे गुलाबजाम घालायचे आहेत. तर पाक अगदी गरमही नकोय आणि थंडगारही नकोय, कोमट पाकामध्ये आपण हे गुलाबजाम घालायचे आहेत आणि साधारण 1/2 तास याला सोक करायचे आहे आणि हे छान मुरले की खाण्यासाठी तयार. तर अशा पद्धतीने प्युअर खव्याचे गुलाबजाम तुम्ही करून बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला मिल्क पावडरची गरज नाही आहे, पनीरची गरज नाही आहे आणि ह्याची चव अतिशय उत्कृष्ट लागते. जरूर करून बघा आणि तुमचे फीडबॅक मला कळवा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन त्याचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.